महाराष्ट्र बीजेपी के नए प्रदेश अध्यक्ष बने चंद्रशेखर बावनकुले का आज मुंबई में भव्य सत्कार किया गया। डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस और चंद्रकांत दादा पाटिल की मौजूदगी में प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले एवं मुंबई प्रदेश अध्यक्ष नियुक्त हुए एडवोकेट आशीष सेलार का कार्यकर्ताओं ने स्वागत किया। इस अवसर पर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने शीर्ष नेताओं का आभार मानते हुए 25 लाख युवा वॉरियर्स बनाने का दावा किया और विश्वास जताया कि 2024 के अगले सभी चुनावों में कमल खिला कर रहेंगे। आइए सुनाते हैं उन्होंने क्या कुछ कहा। सर्वप्रथम मुंबई शहर भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं आमदारांचं मनापासून आभार मानतो। आताच आशिषजींनी सांगितलं आमच्या केंद्रीय नेतृत्वाने मला महाराष्ट्राकरता आणि मुंबईमध्ये आशिषजींना देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं संघटन 97,386 बूथ पर्यंत जे काम चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये झालं मला अभिमान आहे। चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका आपण जिंकल्या आणि माननीय देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं। खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या सर्वांना ही अभिमानाची बाब आहे की महाराष्ट्राचं सर्वोच्च पद सोडून पक्षाकरता माननीय देवेंद्रजींनी आज या ठिकाणी महाराष्ट्राला अभिमान दिलं। खऱ्या अर्थाने आपल्याला नेतृत्व मिळालं आहे। पक्षाकरता त्यांनी एक पाऊल मागे घेतलं आणि आज ते खऱ्या अर्थाने आपल्याला आदर्श व्यक्तिमत्व आपल्या समोर उभं आहे। त्या देवेंद्रजीचं आपण जोरात टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे। आज मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो। माननीय देवेंद्रजींना आज केंद्रीय निवडणूक समितीमध्ये सर्वोच्च स्थान मिळालं त्याबद्दल मी त्यांच्या केंद्रीय निवडणूक समितीचे आभार मानतो। त्यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये निवडणुका होतीलच। माननीय प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वामध्ये माननीय देवेंद्रजी काम करताय पण महाराष्ट्र आपल्याला देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादा आणि आपल्या सर्वांच्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये प्रचंड ताकदीने उभा करायचा आहे। आशिष शेलारजी मुंबईमध्ये मी महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वात आणि आपल्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला काम करायचं आहे। मला माहिती आहे की ही प्रचंड मोठी जबाबदारी आहे। यापूर्वी सुद्धा ज्यांनी आता सर्वांचेच नावं आपल्या सर्वांना माहिती आहे की पक्षाध्यक्ष म्हणून माननीय मुंडे साहेबापासून तर देवेंद्रजीपर्यंत जी जबाबदारी आहे ही मोठी काटेरी मुकुट माझ्या डोक्यावर आहे। पण मला विश्वास आहे की तुमच्यासारखे लाखो कार्यकर्ते आणि व्यासपीठावरचे लोकप्रतिनिधी आणि आमदार खासदार आणि माननीय चंद्रकांत दादा आणि माननीय देवेंद्रजी सर्व माझ्या पाठीशी आहेत। आशिषजी माझ्या पाठीशी आहे। मला विश्वास आहे की जो माझ्यावर विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे माझ्यावर जबाबदारी दिली आहे मी इमानदारीने आपलं आयुष्य देऊन आपल्या आयुष्याचे 18 तास काम करून संपूर्ण महाराष्ट्राच्या बूथपर्यंत जाऊन भारतीय जनता पक्ष प्रचंड ताकदीने मजबूत करू। मी विनंती करतो की जसं सक्षम बूथ अभियान आहे त्याचप्रमाणे मी काल विनंती केली आहे सर्वांना। कालच्याही माझ्या सत्कारात मी सांगितलं की आपल्याला माननीय मोदीजींचं 21व्या शतकाचं देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरता प्रत्येक बूथवर
50 युवा वॉरियर्स युवा योद्धे तयार करायचे आहे आणि हे वॉरियर्स आता आपल्याला पुढच्या काळामध्ये प्रचंड ताकदीने उभे करायचे आहे. 25 लाख युवा वॉरियर उभे करायचे आहे आणि या युवा वॉरियरच्या माध्यमातून 2024 मध्ये आपल्याला प्रचंड मोठा यश उभा करायचा आहे. आशिष दिली सांगितलंय खरं आहे, मुंबई महानगरपालिका जिंकाजीत आहे, पण महाराष्ट्रातल्या संपूर्ण निवडणुका भारतीय जनता पक्ष हा 1 नंबरवर राहील याची काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे. पुढच्या काळामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आतापर्यंत पक्षाला जे यश मिळालं त्यापेक्षाही मोठं यश 2024 मध्ये आपल्याला मिळवायचं आहे आणि याकरता आपण सर्वांनी मला मदत करावी. सर्वांची मदत घेतल्याशिवाय होणार नाही. मी आपल्याला मदतीची अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा माननीय मोदीजी, माननीय अमित भाई, माननीय नड्डाजी, सर्व वरिष्ठ नेतृत्वांचं, माननीय देवेंद्रजी, माननीय चंद्रकांत दादा आणि सर्वांचे आभार मानतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.